रामकृष्ण हरी। नमस्कार बड़े राजाला मानाचा मुजरा। आपल्या हातात डाळिंब आहे 500 ग्रॅम प्लस। किती डाळिंब आहे? 500 ग्रॅम प्लस डाळिंब आहे। आपल्या समोर शेतकरी संतोष बाबळे, मुक्काम पोस्ट पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे, सलग रामायणच्या जैविक उत्पादनावरती सलग 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 6 बार यशस्वी केलेत। किती? 6। संतोष बाबळे साहेब सलग 6 बार यशस्वी केलेत। आज तारीख आहे 22 जुलै 2022। बाबळे साहेब नमस्कार। नमस्कार। तुम्ही सलग 6 बार यशस्वी केले। किती बार? सलग 6 बार रामा एग्रो कंपनीच्या जैविक उत्पादनावरती यशस्वी केलेत। खरे का खोटे? सलग 6 बार यशस्वी केलेत। आज तारीख आहे 22 जुलै। आज तुमचा माल हार्वेस्टिंग चालू झालेला आहे आणि तुमचा माल हार्वेस्टिंग झालेला आहे हे बघण्यासाठी सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातनं शेतकरी आलेले आहेत। आपल्या पाठीमागे जी उभे आहेत ते सर्व शेतकरी बांधव आहेत, शेतकरीची पोरे आहेत आणि खास बाबळे साहेबांची बाग हार्वेस्टिंग होताना बघण्यासाठी आलेले आहेत। तुमचा किती झाडांचा प्लॉट आहे? किती झाडांचा प्लॉट आहे? 450 झाडांचा प्लॉट आहे। मागच्या वर्षी तुम्ही रामागडे कंपनीची खत वापरली होती का? मागच्या वाराला, त्याच्या मागच्या वाराला, त्याच्या मागच्या वाराला, त्याच्या मागच्या वाराला, असं किती बार? 2017 सालापासून रामागडे कंपनीची खत वापरत दरवर्षी तुमचं उत्पादन घट होत चालली का वाढत चालली? वाढत चालली। किती लाखांनी वाढत चालली आहे? 2 ते 3 लाखांनी। 2 ते 3 लाखांनी तुमची वाढ होत चाललेली आहे। नाही म्हणजे गेल्या वर्षी तुमचे पैसे झाले किती? मागच्या वर्षी 16 लाख रुपये झाले। ह्या वर्षी किती होतं? 20 ते 22 लाख रुपये। म्हणजे भुजबळ साहेब तुम्ही बघितलं का शेतकऱ्याचं काय होते? पैसे वाढत चालले। म्हणजे शेतकऱ्याची इमेज वाढवणारी भारतातली पहिली कंपनी, पहिली कंपनी म्हणजे मार्केटमध्ये इमेज वाढवायची असेल तर कशामध्ये लागतो पैसा? पैसा, यस। आणि तो पैसा हात पसरून नाही तर कष्टाने काम करायला पाहिजे। घ्यायला पाहिजे, यस यस, घ्यायला पाहिजे कष्टाने काम करायला पाहिजे। आणि हेच ध्येय कंपनीचं काय? केव्हा शेतकरी वाचला पाहिजे। बरं, एवढं साईज करा साहेब, किती टायला करतात? फक्त समृद्धी सोडले सर, काही नाही सांग त्याला बडबडता राहतो तुम्ही। सोल्युबल नाही आपल्या बागेल, कारण की आपल्या भागामध्ये आपल्यामध्ये असे काही जो लोक होती जी अशी अशी म्हणते आमचं पिकलंय ती म्हणते ती टायले नेन पारणे खड्डे काढणं गड काढून आणि काय करून काय करायचं त्याला भरायचं तसं येतील का? नाही त्याला काय सोडलंय? फक्त फक्त समृद्धी आणि म्हणजे ही साहेब नक्की का नाही की ट्रॅक्टरने खत आणून शेती करण्याचे दिवस गेलं? आता दिवस कशात येत? किशामध्ये बॉटल घालून करण्याचे काय दिवस आहेत? शेती करण्याचे दिवस येत आणि ते शेतकऱ्यात काय झालं पाहिजे? आपला पैसे झालं पाहिजे। मला सांगा, जसं म्हणतो रामायण मध्ये नेहमी म्हणतं शेतकऱ्याचं पैसे झालं पाहिजे, आज तारीख आहे 22 जुलै, कसा किलो माल दिलाय? 111। कसा किलो माल दिलाय? 111 रुपये किलो माल दिलाय आजच्या तारखेला। किती टन माल निघलं बाबळे साहेब? 20 टन। 20 टनाचं पैसे किती झालंय? 22 लाख रुपये। आज तारीख किती? 22 जुलै। 22 लाख रुपयाचं उत्पादन बाबळे साहेबांचं निघणार आहे, तेही रामायण कंपनीच्या जैविक उत्पादन। तुम्ही रामायण कंपनीच्या कोणती कोणती जैविक औषध वापरली आम्हाला शेतकरी बांधव सांगा, नावासकडे सांगा काय काय वापरलं? सुरुवातीत छाटणी पासून समृद्धी रूट मॅजिकचे डोस ड्रिप मध्ये दिले, स्टार्ट टू एंड, आज स्टार्ट टू एंड समृद्धी रूट मॅजिक दिले, नंतर काय वापरलंय? नंतर वरती कळीसाठी मॅजिक फ्लॉवर स्टीम ग्रो जोडी, स्टीम ग्रो मॅजिक फ्लॉवरची जोडी वापरली आहे आणि थ्रिप्स मावा येऊ नये म्हणून निमकरंज आणि घटमुट निमकरंज घटमुट निम वापरलेलं। अजून काय वापरलं? आणि नंतर मग सेटिंग झाल्यानंतर मग सायझर चे स्प्रे चालू केले, सायझर 900 स्प्रे केले, 555 मायक्रोन 555 सृष्टी नंतर चालू केलं चौथ्या महिन्यापासून बायोसृष्टी चालू केलेलं आहे, बरोबर 10 ते 12 दिवसाला 10 लिटर। ओके, साईज कस काय? साईज 400 ग्रॅम पर्यंत। कलर तुम्हाला आपलं उत्पादन रंगारीचं जे आहे तो स्प्रे झाला 3 बरं। आज तारीख आहे 22 जुलै, किती दिवसापर्यंत रंगारी मारल्या? 19 तारखेला। 19, 20, 21 आणि 22, आजचा किती दिवस आहे शेतकरी मित्रांनो? चौथा दिवस आहे, बरोबर ना? तिसरा ते चौथा दिवस आहे। ही जर रंगारी मारलं नसतं तर 111 रुपये किलो तुमचा भाव मिळाला असता का? मागच्या 4 दिवसापैकी किती रुपये ठरला होता? 95 रुपये। किती रुपये? पण रंगारी मारलं बायोस्पर्श रंगारी मारलं आणि किती रुपये रेट वाढला? 15 ते 16 रुपये। आणि बाबळे साहेबांची बाग बघण्यासाठी आपल्याकडे सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यात काही लोक आहेत, आपण बघूया त्यांची प्रतिक्रिया घेऊया। सर तुम्ही कुठून आलाय? टेंभुर्णी सोलापूर जिल्हा। तुमचं नाव काय? चंद्रकांत डोके। टेंभुर्णी वाले आहेत सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यातला। कशी वाटली बाग तुम्हाला? एक नंबर बाग आहे। साईज समज कशी आहे? एक नंबर। बरं, सगळे जैवी वापर ह्याच्या विश्वास बसतो का? नक्कीच। एक नंबर। तुम्ही कुठं आलात? नाव काय तुमचं? सूरज तांबोळी। हे शेटपळवर आहेत, माढा तालुका, बरोबर? मोहोळ तालुका। कसं वाटतं? एक नंबर। म्हणजे आपल्याकडे हे बघू शकता, हे बघा शेतकरी किती आलेले आहेत खास बाबळे साहेबांची बाग बघण्यासाठी। सोलापूर असेल, पुणे असेल, या भागातले शेतकरी आले आहेत। सर तुमचं नाव काय? राहुल लोखंडे। कुठे आलेले तुम्ही? बारामती। कसं काय बाग वाटते तुम्हाला? एक नंबर बाग आहे। एकदम खट बाग आहे, जैविक वरती बाग येऊ शकते, विश्वास बसतो का?
विश्वास बसतोय हे बघितल्यावर बघितल्यावर विश्वास बसतोय. या इकडे आपल्या समोर भरपूर आपल्याकडे शेतकरी आलेले आहेत सर. तुम्ही कुठं आलेला? पेडगाव श्रीगोंदा. पेडगाव श्रीगोंदा अहमदनगर जिल्ह्यात आलेला. तुमचं नाव काय सर? मधुकर पाटील. मधुकर पाटील. बाबळे साहेबांची, संतोष बाबळे साहेबांची बाग बघून तुम्हाला काय वाटतं? एकदम समाधानी. एकदम समाधानी एकदम म्हणजे जैविक जैविकवरती येऊ शकते. हा 100% जैविकवरती येऊ शकते असं पाटील साहेबांचं म्हणणं आहे. राईट, बरोबर. तुम्ही कुठं आलेला? कुरुडवाडी होऊन आलेला. कसे वाटते बाग तुम्हाला? एक नंबर. कुरुडवाडी तालुका माणा जिल्हा सोलापूर. तुमचं नाव काय? गौतम कापरे. गौतम कापरे. कसे वाटते बाग? एक नंबर. सर तुमचं नाव काय? बाळू शिंदे. कुठं आला तुम्ही? पाटसवरून आलात. कसे वाटते बाग? एकदम एक नंबर. म्हणजे रिझल्ट कसा आहे? एक नंबर आहे. जेवीकुरती बाग येऊ शकतं का? सर तुम्ही कुठं आला? बारामती. होणार. कशी वाटते बाग तुम्हाला? एक नंबर वाटते. या पुढे आम्हाला. सर तुम्ही कुठं आला? कुरुडवाडी आला. तुमचं नाव काय? विशाल विलास जगताप. मुक्काम पोस्ट कुरुडवाडी तालुका माडा. बरोबर. कशी वाटते बाग तुम्हाला? अति सुंदर आहे. 400 झाड त्याचे 22 लाख होते. ही आनंदाची गोष्ट आहे. बघा, एक बळीराजाचा एक प्रोत्साहन देतोय की 450 झाडामध्ये 22 लाख होणं म्हणजे नॉट अ जोक. एवढं होऊ शकतात. अभिमान वाटतं तुम्हाला? एक नंबर. या पडा, तुम्ही कुठं आला? परांडा. आला. कसं वाटतं बाग? एक नंबर. म्हणजे शेतकरी मित्र आलेले जे शेतकरी बांधव आहेत आपल्या समोर, हे काही नगर जिल्हा असेल, काही सोलापूर जिल्हा असेल, काही पुणे जिल्ह्यातनं, या जिल्ह्यातनं शेतकरी बाबळे साहेबांची बाग बघण्यासाठी आलेले आहेत. कारण का रामायगडे कंपनीने 22 जुलै 2022 आज शिवार फेरी आणि डाळिंब चर्चासत्र बाबळे साहेबांच्या प्लॉटमध्ये लाईव्ह प्लॉटमध्ये ठेवलं होतं. लोक म्हणतात, लोक शिवार चर्चा घेतात कुठे? घेतात मंगल कार्यालयामध्ये. पण आपल्या कंपनीने लाईव्ह प्लॉटमध्ये शिवार चर्चा आणि डाळिंब चर्चासत्र घेतलेलं आहे. आपल्या समोर आहेत शेतकरी. सर तुम्ही कुठं आला? फलटण सांगवीवरून आलात. कसं वाटतं बाग बघून? एक नंबर बाग आहे. सांगायचं तर एक आहे की शेतकरी बांधवांना, हे सर्व शेतकरी मित्र आलेले आहेत बाबळे साहेबांची बाग बघण्यासाठी. बाबळे साहेबांची बाग कशी किलो दिली? 111. बाबळे साहेबांची बाग कशी दिली? 111. किती रुपये मारले? किती टन मारले? येणार आहे 20. किती टन? 20. कसा किलो? 111. किती पैसे? 22 लाख. काय वापरलाय? रामायगडे. काय वापरलाय? रामायगडे. नात केला पण वाया नाही गेला. शेती तुमची? हरती आमची. शेती तुमची? हरती आमची. नात केला पण वाया नाही गेला. चिखला म्हणजेच रामायगड कंपनीचे संतोष बाबळे साहेबांनी जे रामायण कंपनीचे उत्पादन वापरली, सलग 6 बार यशस्वी केलं. किती? 6. आम्ही म्हणतो आणि म्हणत राहणार आहे, नाद केला पण वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेला. चिखला तुरळा. शेती तुमची? आमची. धन्यवाद.